राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीडमध्ये दाखल होत आहेत आणि बीड शहरामध्ये त्यांची छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती सभा होणार आहे 3 वाजता आणि काही अवघ्या काही तासांवरती सभा येऊन ठेपलेली आहे. आपण बघू शकतो सभेची तयारी येणाऱ्या जे हे येणारे बघणाऱ्यासाठी श्रोते येणार आहेत श्रोत्यांसाठी भव्य दिव्य खुर्च्याचा आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या सभेची जय तयारी सुरू आहे. गेल्या 5 ते 6 दिवसापासून राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात ही सभा होत आहे आणि राष्ट्रवादीमधील 9 मंत्री या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघू शकतो की या सभेची जय तयारी सुरू आहे. येणाऱ्या श्रोत्यांसाठी ही आसन व्यवस्था टाकण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत आज मंडळी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा होती, तुम्ही एकेकाळी विद्यमान आमदार संदीप सागरांसोबत होते, काय पडली प्रतिक्रिया? आज माननीय आमदार आदिदादा पवार साहेब जे शहरामध्ये येत आहेत आणि इतका उत्कृष्ट प्रतिसाद आहे लोकांचा, इतके लोक अति उत्साही झालेले आहेत, बाहेरून सगळे लोक आलेले आहेत, काल रात्रीपासून इथं मुक्कामी लोक आहेत आणि लोकांच्या अपेक्षा आहेत दादाकडून की बीड जिल्ह्यामध्ये एक दुष्काळ परिस्थितीसारखी परिस्थिती झालेली आहे आणि आज दादा जिल्ह्यासाठी आणि मराठवाड्यासाठी काहीतरी व्हिजन देतील आणि काहीतरी एक मोठी घोषणा करतील ही लोकांची एक अपेक्षा आहे. किती लोक येईल? साधारणतः एक 7,000 इथं खुर्च्याची पूर्ण चेअरची व्यवस्था केलेली आहे. बाकी तुम्ही सगळे मंडप इथं पाहू शकता की पूर्ण लोक इकडं महिलांसाठी एक व्यवस्था केलेली आहे. एक जवळपास एक लाखाच्या पुढं लोक इथं येतील हा अंदाज आहे. 17 तारखेला शरद पवारांची स्वाभिमान सभा झाली आणि यानंतर 10 दिवसाच्या फरकावरती अजित पवारांची सभा होती. उत्तर सभा म्हणून समोर लोक तुम्ही काय सांगाल? नाही, हे उत्तर सभा म्हणून असं काही नाही आहे. ये सभा अगोदरच झालेली होती, काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आली सभा. ही सभा पहिलेच ठरलेली होती, असं उत्तर सभा नाही आहे, विकासाची सभा आहे आणि उत्तर वगैरे काही सभा नाही आहे, विकासाची सभा आहे. आपले आमदार धनंजय मुंडे साहेब एक आपल्या जिल्ह्यासाठी मोठं एक कृषी मंत्री पद, शेतकऱ्याचं पद हे आपल्या मंत्रीपद भेटलेलं आहे जिल्ह्याला आणि एक पण एक शेतकऱ्याच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत की एक शेतकऱ्याला एक काहीतरी दिलासा भेटल अशी काही घोषणा करतील यासाठी ही सभा आहे. आपण बघू शकतो की ही उत्तर सभा नसून ही विकासाची सभा आहे असं यांनी सांगितलेलं आहे. स्टार मास्क योगेश काशी.